त्रिकोण एबीसी दोन बाजू व त्रिकोण पीक्यूआर दोन बाजू बरोबर असतील व त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप असतील तर बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण काय असते एकरूप असतील. तीन नंबरची कसोटी बाबा कसोटी म्हणजे बाजू 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 एकाच एक त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर यांच्या एकाच एक संगतीनुसार त्रिकोण एबीसी तिन्ही बाजू ज्या त्रिकोण पीक्यूआर तिन्ही बाजूंची एकरूप असतील तर बाबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कसे असते एकरूप असतील. चौथी कसोटी आहे कर्ण उजा कसोटी तर याच्यामध्ये त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर याच्यामध्ये प्रत्येकी एक कोण किती भागाचा आहे 99 भागाचा आहे व त्रिकोण एबीसीचा कर्ण व त्रिकोण पीक्यूआरचा कर्ण एकरूप असेल व दोन ते एक बाजू एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्ण उजा कसोटीनुसार कसे असतात एकरूप असतात. तर या कोणत्याचा उपयोग आपण उदाहरण संघात करताना पूर्वी सराव संघ 3.2 प्रश्न पहिला आले त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते लिहिले. या ठिकाणी पहिल्या गणितामध्ये दोन आपल्याला बघत त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर या दोन्ही आपल्याला तुम्ही विचार केला तर त्रिकोण एबीसीचे तिन्ही बाजू ह्या त्रिकोण पीक्यूआर तिन्ही बाजू कशा दिसतात एकूण दिसतात बाजू एसी एकूण बाजू पीक्यू बाजू सीसी एकूण बाजू क्यूआर बाजू एसी एकूण बाजू पीआर म्हणजे त्रिकोण एबीसी एकूण त्रिकोण पीक्यूआर कोणत्या मध्ये म्हणजे बाबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण असते एकूण. दोन नंबर जो झाडामध्ये त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण एम एम एन याच्यामध्ये त्रिकोण एक्स वाय झेड मधील त्याच्या बाजू एक्स वाय व बाजू वाय झेड इकडे बाजू एल एम व बाजू एम एन एम एकरूप आहे त्यांनी समाविष्ट केलेला कोण इथे वाय आणि ते एम कोण आहे एकरूप आहे म्हणजे या ठिकाणी बाकोबा कसोटीनुसार हे दोन कोण कसे होते एकरूप होते. बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण एक्स वाय झेड समोर एकरूप त्रिकोण एल एम. तीन नंबरचं उदाहरण त्रिकोण पीक्यूआर त्रिकोण एस पी यू मध्ये त्याच्या कोणी विचार केलं तर कोण पी एकरूप कोण एस दिसतोय कोण आर एकरूप कोण पी आहे आणि तो मध्ये समाविष्ट केलेली बाजू पी आर आणि एस मध्ये समाविष्ट केलेली बाजू एस पी एकरूप आहे म्हणजे त्रिकोण पी आर क्यू एकरूप त्रिकोण एस पी यू हे बाको कोणत्या कोण बाजू कोण बाको कोणत्या त्रिकोणा होते या ठिकाणी एकरूप होते. नंतर चौथ्या कृतीमध्ये त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी आर टी मध्ये पी टी आर मध्ये याच्यामध्ये एक कोण किती वापरचा आहे 99 क्रमांचा आहे बाजू एल एन एकरूप बाजू पी पी आहे आणि त्रिकोण एलिमेंटचा कर्ण कर्ण एल एन आणि त्रिकोण पी टी आरचा कर्ण पी आर आहे एकरूप आहे म्हणून दोन हिंदुनी त्रिकोण त्रिकोण एलिमेंट व त्रिकोण पी टी आर हे कर्ण भुजा कसोटीनुसार एकरूप होते.